कार्तिकी एकादशी सोहळ्यातील विठुरायाची पूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं। राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात आली। तर यावर्षी मानाचे वारकरी बाळासाहेब मेंगाणे या दाम्पत्याला वारकरी यांच्या वतीने मान मिळाला। यावेळी बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळाचा सामना करण्याची ताकद आणि बळ दे असे साकडे श्री विठ्ठल रुक्मिणीला घातले। श्री विठ्ठलाच्या कार्तिक एकादशी सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 5 लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत। हरिनामाच्या गजरात ही पंढरी दुमदुमून गेली आहे। 2 लाखाहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे आहेत। या भाविकांना दर्शनासाठी 14 ते 16 तासांचा अवधी लागत आहे। भाविकांच्या सोयी सुविधांसाठी पंढरपूर नगर परिषद, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन रात्रंदिवस राबत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची, चहा, नाश्ता आणि जेवणाची सोयही या ठिकाणी करण्यात आली आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन 24 तास खुले करण्यात आले असून VIP दर्शनास यात्रा काळात मज्जाव करण्यात आला आहे। यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अंजली पाटील, दीपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष कहिणीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नादगिरी, रामचंद्र कदम, शिवाजी मोरे, संभाजी शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। संतोष कांबळे, वृत्त दर्पण न्यूज, पंढरपूर।